36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी आमच्या संघटनेच्या वतीने उर्दू माध्यमांच्या मनपा संचालित शाळांबाबत अनेक त्रुटी आपल्या निदर्शनास निवेदनाद्वारे आणि आपणाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उपस्थित करण्यात आल्या होत्या. याबाबत कुठल्याही प्रकारची सुधारणा अथवा स्पष्टीकरण देण्यात आलं नाही, परंतु दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी शिक्षकांच्या बाबत माहिती घेतली असता असं निदर्शनास आलं आहे की काही शिक्षक एकाच ठिकाणी 9 ते 19 वर्षांपर्यंत ठाण मांडून बसलेत. तसेच शाळांमध्ये शिक्षकांना कोणत्याही प्रकारची प्रशासनाची भीती वाटत नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत आणि त्यांची शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न दिसून येत नाही, कारण एकच ठिकाणी सदर शिक्षकांची नियुक्ती 10 ते 15 वर्षांपासून असल्यामुळे आपसामध्ये एकमेकांस सांभाळून घेण्याचे प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे कोणी कोणाच्या विरोधात तक्रार करण्यास धजावत नाही. संघटितरित्या सदर शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असून त्यांचे आयुष्य बर्बाद करतायत. याबाबत गंभीरतापूर्वक विचार होणं गरजेचं आहे. सर्वात गंभीर प्रकरण माहितीच्या अधिकारातून उघड झालं आहे की मनपा संचालित उर्दू हायस्कूल वडीदर्गा येथे दिनांक 31 ऑगस्ट 2023 माहितीनुसार 8, 9 आणि 10 मधील 182 विद्यार्थ्यांवर एकच शिक्षक दाखवण्यात आले होते, परंतु 31 ऑक्टोबर 2023 माहितीनुसार 3 शिक्षक दाखवण्यात आले. यापैकी 1 शिक्षक 11 वर्षांपासून आणि 2 शिक्षक हे 5 वर्षांपासून कार्यरत आहे. सदरची माहिती वेगवेगळ्या प्रकारची देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न निदर्शनास येत आहे. सदर बाबतीत कर्तव्यात कसूर केल्याबाबतचा संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच 1 ते 10 वर्ष ठाण मांडून बसलेल्या शिक्षकांच्या बदल्या ताबडतोब करून शिक्षणाचा दर्जा वाढवावा, अन्यथा आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी. या आंदोलनामध्ये अजीज पठाण, नदीम मनियार, मुश्ताक शेख, अकील खान, इब्राहिम अत्तार आणि कय्युम शेख आदी उपस्थित होते. 1 महिन्यापूर्वी 1 निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर माहितीच्या अधिकारात माहिती घेतली असता त्यामध्ये काही त्रुट्या आढळून आल्या आणि जी माहिती दिली होती 2 महिन्यापूर्वीच्या माहितीमध्ये आणि आत्ताच्या माहितीमध्ये शिक्षकांनी ज्या प्रकारचं एकूण माहिती देण्याचा जो प्रकार होता त्यामध्ये 184 विद्यार्थ्यांवर 1 शिक्षक आणि अचानकपणे 2 महिन्यानंतर 5 शिक्षक प्रकट झाले आणि ते 5 वर्षापूर्वी तिथे कार्यरत असलेले, अशा प्रकारच्या खोट्या माहिती देणाऱ्या संबंधित व्यक्तींवर, संबंधित शिक्षकांवर, संबंधित मुख्याध्यापकावर कायदेशीर कारवाई करावी, कर्तव्यात कसूर केली म्हणून त्यांना निलंबित करण्यात यावं, अशा प्रकारची मागणी आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. तसंच उर्दू शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारावा, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करण्यात यावी. 11 वर्षापासून काही शिक्षक एकाच ठिकाणी कार्यरत आहे, काही शिक्षक हे 17 वर्ष 19 वर्ष झाले तरी त्याच ठिकाणी आहे. 11 वर्षापूर्वीची 19 वर्षापूर्वीची शिक्षणाची पद्धत आणि आजचं शिक्षण यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि आजच्या शिक्षण क्षेत्राला शोभेसा अशा शिक्षकांची नियुक्ती झाली पाहिजे, अशा प्रकारची प्रमुख मागणी आम्ही आज शिक्षणाधिकाऱ्यांना केलेली आहे आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. जर यावर कारवाई झाली नाही, संबंधित जे शिक्षक कामामध्ये कसराई करतात, काम सुकारूपणा करतात, अशा शिक्षकांवर कारवाई जर झाली नाही तर पुढे आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन करण्यात येईल याची आज मी घोषणा करतो. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी, नाशिक.